पंकजा मुंडे यांच्या सभेतील गोंधळाचं भाजप कनेक्शन आता समोर आलंय. या गोंधळात भाजपचे स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांची बहीण सुनीता फुगे घोषणाबाजी करत होत्या हे समोर आलंय. घोषणाबाजी करणारे घर बचाव कृती समितीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्रस्तावित रिंग रोड मार्गात अनेकांची बेकायदा घरं आहेत, त्यावर पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण त्यावर हातोडा चालवणार आहेत. ती घरं नियमित करावीत अशी बाधितांची भाजपकडे मागणी आहे. घर बचाव कृती समिती संघटना यासाठी वेगवेगळे आंदोलन करते. त्याच आंदोलनानंतर भाजपने योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन दिलं होतं. ते अद्याप पूर्ण न झाल्याने कृती समितीच्या सदस्यांनी पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ घातला. हे सरकार फसवं आहे, आमच्या घर नियमित केलं नाहीत अशा आशयाच्या त्यांनी घोषणा दिल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांनी दिली. या सर्वांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान वाकड पोलिसांनी 3 महिला आणि 3 पुरुष अशा 6 जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. भाजपचे काही पदाधिकारी याला दुजोरा देत आहेत. गाडे हे प्रभाग कार्यालयात स्वीकृत सदस्य आहेत.